पुण्यात केसरी वृत्तपत्राच्या 136व्या वर्धापन दिनानिमित्त लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्कार यावर्षी पत्रकार पी साईना त्यांना देण्यात आला. 1,00,000 रुपये सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. पत्रकार हे सरकारचे लेखापरीक्षक असल्याने त्यांनी सरकारी पुरस्कार घेता कामा नये असे मत प्रसिद्ध पत्रकार पी साईनाथ यांनी व्यक्त केलं. पुण्यात केसरी वृत्तपत्राच्या 136व्या वर्धापन दिनानिमित्त लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्कार यावर्षी पत्रकार पी साईनाथ यांना देण्यात आला. पुण्यात केसरी वृत्तपत्राच्या 136व्या वर्धापन दिनानिमित्त लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्कार यावर्षी पत्रकार पी साईनाथ यांना देण्यात आला. 1,00,000 रुपये सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी दीपक टिळक, रोहित टिळक, उपमहापौर मुकारी अलगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. पूर्वी वृत्तपत्र कमी होती, त्यामुळे वाचक हा मर्यादित होता. वाचकाला वृत्तपत्रातील बातमीची जाण महत्व होते. पण सध्याच्या काळात सोशल मीडियाचे लोन वाढल्याने वृत्तपत्राला आता मर्यादा आल्यात. लोकमान्य टिळकांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाज जोडण्याचं काम केलं, त्यामुळे त्यांना लोकांच्या समस्यांची जाण होती. आता मात्र ते राहिलं नसून बातमीचा मुख्य गाभा सध्या हरवत चाललाय. या देशात धनदानग्यांना कर्जे मिळतात आणि ती माफही होतात, पण शेतकऱ्यांना धड कर्ज मिळते हे प्रश्न कुठेतरी वृत्तपत्रातून हरवत चालल्याची खंत साईनाथ यांनी यावेळी व्यक्त केली. इफ वी अप्लाय दॅट टेस्ट टू आर मीडिया टुडे वी फेल द टेस्ट. हाउएव्हर द रायटर्स, द पोएट्स, द कवी, द प्ले राईट्स, they have shown us that that spirit of rebellion still exists in this population, that the spirit of resistance abhi bhi hai. Are jab main captain bau ko mil raha tha, I was amazed. 94 saal ka aadmi hai umar, 94 saal ka umar hai aadmi, abhi bhi itna militancy hai, itna zor se baat karte hai, itna forcefully baat karte hai. To main meri samajh mein हमारा समाज में अभी भी वो हैं. और मैं आज आई लीव यू विद दिस दैट वी इन द मीडिया एज जर्नलिस्ट एज एडिटर्स फेस दिस टेस्ट. कैन वी राइज टू द स्टैंडर्ड्स ऑफ द प्रेस ऑफ द फ्रीडम स्ट्रगल? कैन वी राइज टू द स्टैंडर्ड्स ऑफ 1896 एंड 1908 and 1932, 1936, 1942, can we rise to the standards of that? With a lot of qualifications and with a lot of hesitations, I say, yes, we can. But that calls for a very different kind of spirit and a very different kind of chetna, very different kind of consciousness which is there today, not there today in our large corporate media. I am very pleased and I congratulate the Kesari on the completion of 136 years. Madhyantari deshamade puraskar vapsiche loan vadle hote. पत्रकार म्हणून आपण हे मुख्य प्रश्न मांडण्यास कमी पडले म्हणून सरकारकडून ज्या पत्रकारांनी पुरस्कार घेतले ते परत का करण्यात आले नाही असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, पुणे.